अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळू शकतं, आयुर्मान वाढू शकतं. म्हणूनच अवयवदानाविषयी प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रमोद महाजन यांनी भारत भ्रमंती केली आहे. शनिवारवाडा येथून महाजन यांनी प्रवासाला सुरुवात केली आहे. एकूण 18 राज्यात फिरून त्या अवयवदानाविषयी जनजागृती करणार आहेत. एड्सविषयी जनजागृती असो की नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्याचे वाटप असो, 67 वर्षीय महाजन नेहमी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने कार्यरत असतात. रिबर्थ फाउंडेशनने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजली आहे. मोहन फाउंडेशन, जीवन सार्थकी, रोटोसोटो, डोनेट लाईफ, मायलेज मच्छर्स या स्वयंसेवी संस्थांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र, बॉम्बे, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, परत केरळा, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश अशा संपूर्ण राज्यातून मी माझी त्या रिबर्थ संस्थेने माझी जेवणाची, राहण्याची, आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन त्यांनी माझे जसं जसं मी पुढं जाईल तसं त्यांनी पुढं माझी अगोदर व्यवस्था केलेली असते. आणखीन ते तिथे लोक येऊन मला पिकअप करते. आणखीन माझी त्यांच्यावर म्हणजे माझी काळजी घेणारी रिबर्थ संस्था आहे.